पाऊले चालती पंढरीची वाट, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा वाल्हे मुकामानंतर आता लोणंद मुकामाकडे मार्गस्थ झालेला आहे. वारीच्या वाटेवरील जी काही गावे आहेत, त्या गावातील ज्या मुली आहेत, ज्या लग्न करून सासरी गेलेल्या असतात, त्या मुली या वारी सोहळ्यामध्ये माहेरी आलेल्या असतात. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, अशा प्रकारे या ज्या मुली आहेत सासरी गेलेल्या, त्या वारी सोहळ्यामध्ये आपल्या माहेरी येत असतात. दिवाळीला या मुली माहेरी येत नाहीत, मात्र या सोहळ्यामध्ये त्या आवर्जून माहेरी येत असतात. आपल्यासोबत निरा गावातील सोनिया सुहास बाबर या आहेत, ज्यांचं 15 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. तर त्या आता दरवर्षी न चुकता या सोहळ्यासाठी हे निरा या गावी येत असतात. खरं तर लहानपणापासूनच गेली 30 वर्षापासून त्या या वारकऱ्यांची सेवा करत आहेत. त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया. ताई, आपण लग्नानंतर तरीसुद्धा आपण वारी सोडली नाही, ही परंपरा सोडली नाही. आपली जी ही काही गावं आहेत, त्या गावामध्ये ज्या मुली आहेत त्या माहेरी येत असतात, दिवाळीला येत नाहीत पण सोहळ्यामध्ये येत असतात, काय सांगाल याबद्दल? रामकृष्ण हरी. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून जाणली जाते. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणजे आमचं आराध्य आहे. खरं सांगायला गेलं तर नेहमी हे वाटायचं की लग्न होऊन गेल्यानंतर माऊलींचा सोहळा बघायला मिळेल का, परत अनुभवायला मिळेल का, पण काय पुण्य बांधून आले होते माहीत नाही. पण आई वडील तसेच माझे सासू सासरे, त्यांनी मला कधीही वारीला तू जायचं नाही किंवा माऊली निरेत आलेत आणि मी माहेरी आली नाही असं झालेलं नाही आहे. जसं दिवाळी दसरा सगळ्या महाराष्ट्रातील आपल्या जनतेला असतो, तसा आम्हा सगळ्या लेकींना ज्या पुणे जिल्ह्यातल्या आहेत असं म्हटलं तर काही हरकत नाही. कारण की माऊली जेव्हा पुण्यातनं निघतात तर त्यांचा मार्ग म्हणजे हडपसर, मग जेजुरी, मग वाल्हे, मग निरा, मग लोणंद, मग फलटण. ज्या ज्या माऊलींच्या वाटेवरती मुली आहेत तेवढ्या सगळ्यांना हा सोहळा म्हणजे एक वेळ त्या भाऊबीजला येत नसाव्यात, रक्षाबंधनला येत नसाव्यात, पण माऊलींची माऊली आलेत हे कळले आणि ते आले नाहीत असं होत नाही. त्यामुळं तो आनंद गगनापेक्षा जास्त मोठा आहे, म्हणजे गगनात सुद्धा मावणार नाही एवढा आम्हाला आनंद आहे. या वारी सोहळ्यामध्ये या काळामध्ये आपण सेवा कशा प्रकारे करतो वारकऱ्यांना? पूर्वी पाहायला गेलं तर वारी ट्रॅक्टर असायचे, बैलगाड्या असायच्या. जेव्हा मी लहान होते त्यावेळेला कंदील असायची. माझी आजी श्रीमती शारदादेवी निगडे, माझ्या आजीने 30 वर्ष वारी पूर्ण केलेली आणि तिचं ते आता हायटेक वारी आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्या सोयी मिळतात, फक्त तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं असतं, काय अमाऊंट असेल वारीची त्या दिंडीला भरायची असते आणि एक तुम्ही टाळ अडकवली की तुमची वारी चालू होते. पण जुन्या काळातला स्ट्रगल बघितलं तर माझी आजी ट्रॅक्टरला ते सगळं ताडपत्रीनं पॅकअप करायचं असायचं, कंदील गोळा करायचे, स्टो, रॉकेलची सोय, धनधान्य जे पंढरपूरपर्यंत परेल पुरेल असं, आणि आषाढी तिथं झाली, एखादं झाली की मग परतीचा प्रवास असं ते असायचं. आणि अशा ह्याच्यात तुम्हाला सांगायला गेलं तर आम्ही पूर्वी चोपदार आपल्याकडं जे सेवेकरी असतील, मानकरी असतील, सगळे जे यायचे त्यांचे आम्ही तेल लावून पाय चोळायचो. बाळदादा असतील तर बाळदादांचे केस पाहिले तर तुम्ही त्यांना दुसरं माऊलीचं रूपच म्हटलं जातं. बाळदादांना आम्ही केसांना तेल लावायचो, पाय दाबायचो, पाय चेपायचो, गरम पाणी देण्यापासून त्यांना काय हवं नको ते जेवायला बसण्यापासून वाढण्यापर्यंत पाणी असू देत किंवा रांगोळी असू देत, हे सगळं लहानपणापासून करत आल्यामुळं आज माझी मुलं देखील तेच करत आहेत आणि माझे भाचे असतील, माझी बहिणी असतील, आम्ही सगळे कधी ह्या गोष्टीचा आम्ही शो देखील केला नाही किंवा आम्ही कधी धडपडलो नाही चोपदारांबरोबर किंवा माऊलींच्या बरोबर फोटो काढणे. किंवा आज बरंच सोशल मीडियावर आपण बघितलं जातं की बरेच लोक फोटो काढतात आणि टाकतात, हेही आम्ही कधी केलेलं नाही आहे. तेव्हा ही मनोभावी सेवा आहे आणि आम्ही हे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत माऊलींना आम्ही देत राहणार. आता कोरोनामुळं 2 वर्ष तुम्हाला हा वारी सोहळा अनुभवता आला नव्हता, आता तो अनुभवतो येतोय, काय आनंद? 2 वर्ष ज्यावेळी ठरलं गेलं की माऊलींचे पादुका आता लालपरीतनं जाणार म्हणून थोडंसं वाईट वाटलं, कारण की माऊली असे कधीच गेले नाहीत. पण लोकांचा विचार करता, लोकांच्या हितासाठी पुन्हा असं वाटलं की आपण शिकलेलो आहोत आणि आपण त्यात नको जायला पण मनापासून इच्छा होती की 10 लोक का होईना आपले, जी प्रस्थांचे असतील किंवा माऊली संस्थांचे असतील, त्यांनी वारी काढली असती तर तो वेगळा आनंद आम्हाला अनुभवायला मिळाला असता. धन्यवाद ताई. अशा प्रकारे
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या वाटेवरील जेवढी काही गावं आहेत त्या गावातील मुली या पालखी सोहळ्याच्या वेळेस आणि वारकऱ्यांची आपापल्या परीने जशी घडेल अशी सेवा करत असतात. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास. धन्यवाद. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, नीरा.